आपण न्यूटन डिस्क म्हणजे न्यूटन चकती बघणार आहोत. लक्षात घ्या, न्यूटनची चकती नाहीये, न्यूटन चकती आहे. या चकतीवर इंद्रधनुष्यातले 7 रंग आहेत, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. जवळपास 6 वर्षाच्या प्रकाशाच्या परावर्तन आणि अपवर्तनाचा अभ्यास करून न्यूटननी हे 7 रंग प्राथमिक रंग म्हणजे प्रायमरी कलर्स आहेत असं म्हटलं होतं. आणि ही चकती जर वेगात फिरवली तर हे 7ही रंग एकत्र येऊन आपल्याला पांढरा रंग दिसतो. पाहूया, हा परसिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टी सातत्यावर आधारित खेळणं आहे. जवळपास अशाच प्रकारचं निरीक्षण इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात टॉलेमी या गणितज्ञाने नोंदवली होती. त्यांनी वेगाने फिरणाऱ्या कुंभाराच्या चाकावर जर एखादा बिंदू असेल तर त्या बिंदूचं वर्तुळ दिसतं आणि रेषा असेल तर संपूर्ण चाक त्या रंगाचं दिसतं असं निरीक्षण नोंदवलं होतं. आणि जसजसा वेग कमी होत जातो तसा पांढऱ्या रंगात ऐवजी त्यातले 7 रंग दिसायला लागतात. त्याच्यामुळे ह्याला रिव्हर्स रेनबो, उलटे इंद्रधनुष्य असंही म्हटलं जातं.